वसई विरारकरांनो, तुम्ही वसईच्या रस्त्यांवरून जर गाड्या चालवत असाल तर सावधान, कारण खड्डे मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत. एवढे खड्डे असताना महापालिकेला खड्डे बुजवायला वेळ नाहीये. मात्र या खड्ड्यांमध्ये पडून वसईमध्ये एक जो इसम आहे हा जखमी झालेला आहे, त्याचा हात हा पूर्णपणे खांद्यातून निकामी झालेला आहे. या ठिकाणी मी सध्या उभा आहे वसईच्या आंबाडी रोड परिसरात गुरुद्वारा समोर. हे छोटे खड्डे मोठे खड्डे आहेत, परंतु पालिका ते बुजवत नाहीत. आणि याच ठिकाणी हा जो इसम आहे हा पडलेला आहे. वसईच्या 100 फुटी रोडवर हा इसम राहतो. नरेश नेलवाल असं त्याचं नाव आहे. काल सकाळी 5:30 सुमारास तो जो आहे आपल्या मुलाला स्टेशनला सोडण्यासाठी गेला होता, त्याच वेळेला दुर्दैवाने इकडच्या ज्या स्ट्रीट लाईट देखील बंद होत्या आणि त्यामुळे अपघात घडला आणि हा अक्षरशः खाली पडला आणि याचा हा तोंडाला पायाला मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली आहे आणि हात जो आहे हात हा खांद्यातून सटकलेला आहे. ॲक्टिवा गाडी होती त्याची आणि विशेष म्हणजे सकाळी 5:30 कुठल्याही प्रकारची रहदारी नव्हती, त्यामुळे मागून गाडी आली नाही. जर अशा दुपारची वेळ असती, रहदारी असती, तर मोठ्या प्रमाणात गाड्या मागून आल्या असता आणि मोठी दुर्घटना घडली असती. विशेष म्हणजे महानगरपालिकेला हे खड्डे बुजवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा वेळ नाहीये का? गेले 3 दिवस झाले पावसाने विश्रांती घेतलेली आहे, परंतु पालिकेचे अधिकारी देखील विश्रांती करतायत का? त्यांना हे खड्डे दिसत नाहीत का अजून? त्यामुळे वसईविरकरण तुम्ही गाड्या सावकाश चालवा आणि कदाचित तुमचा जर इन्शुरन्स असेल तोही करून ठेवा, कारण महापालिकेला कधी जाग येणार नाही, महापालिके डोळे उघडणार नाही, आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. आणि या ज्यांच्या सोबत ही घटना घडलेली आहे त्यांच्या ज्या मिसेस माझ्या सोबत बोलण्यासाठी आहे. मॅडम, क्या बताने चाहेंगे जो खड्डे है पालिका बुझा नहीं रही है. कल सुबह 5:30 बजे मेरे हस्बैंड के साथ यहाँ पर दुर्घटना हो गई. इतने बड़े बड़े खड्डे जो हुए हैं, हमारी स्कूटी उसमें मतलब पानी भर गया था गड्ढे में, तो मालूम नहीं पड़ा और स्लिप हो गई. उससे मेरे हस्बैंड का यहाँ पर शोल्डर में बहुत चोट आई है उनका, तो हॉस्पिटलाइज हैं, रवि हॉस्पिटल में एडमिट हैं. मैं सरकार को ये बोलना चाहूँगी कि जो महानगर पालिका के इंजीनियर्स हैं उनको इस बात का ध्यान देना चाहिए. आज जो मेरे पति के साथ हुआ है वो कल किसी दूसरे के साथ ना हो. ये गड्ढे भरने के लिए उनके ऊपर उन्हें पहले से समझाना चाहिए. हर 3 महीने में काम होता है, लेकिन ये काम क्या हो रहा है? असलियत अभी दिख रही है बारिश के सीजन में, तो उनके ऊपर कुछ ना कुछ एक्शन लेना चाहिए ताकि आगे को ये दुर्घटना और किसी के साथ ना हो. अजून शहरातील काही नागरिक सर क्या बताना चाहेंगे, महापालिका प्रशासन कधी सुधारणार? महापालिकेला खड्डे दिसत नाहीत असं वाटतं सर. पाऊस असो की नसो, वसई विरार महानगरपालिका कंटिन्यू खड्डे कंटिन्यू असतात. मला माननीय जे एकनाथ शिंदे साहेब आहे, मला एक निवेदन करू इच्छितो, साहेब तुम्ही इकडे या, इकडचे नगर इकडचे जे अभियंता आहेत, जे इकडचे इंजिनियर आहेत, त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण की दरवर्षी आता पाऊस गेला, 3-4 दिवस झाले आहेत, तरी सुद्धा इकडे मोठे मोठे खड्डे पडले आहेत. माझा कसे पण हे महानगरपालिका जे हे इंजिनियर आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून एकत्र होऊ शकते. खरोखरच यांनी थेट एकनाथ शिंदे यांनाच आमंत्रण दिलेलं आहे, परंतु एकनाथ शिंदे येतील ना येतील पण जाऊ द्या. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, महापालिकेला लवकर सुरबुद्धी सुचो आणि गणपतीची वाट तुम्ही बघू नका. गणपती यायच्या आधी आमचे खड्डे बुजून द्या, नाहीतर नरेश्वर जी वेळ आलेली कदाचित तुमच्या आमच्यावर येऊ शकते. आता पाहावं लागेल महापालिका हे खड्डे कधी बुजवते. नरेश नेलवाल, मैं कल मॉर्निंग में 5:30 अपने बच्चे को छोड़ने के लिए जा रहा था स्टेशन में, तो एग्जैक्टली गुरुद्वारे के सामने वाली जो रोड है उसमें काफी पिट होल्स है, मतलब पूरा पानी से भरे हुए हैं, गड्ढे हैं. तो उसमें क्या हुआ, बैलेंस नहीं हुआ. मेरा स्पीड ऑलमोस्ट 20 से 30 के बीच में था और बैलेंस नहीं हुआ, मतलब मालूम ही नहीं पड़ा कि यहाँ पे गड्ढा है क्या नहीं है. और लकीली ऐसा हुआ कि कुछ दूसरे गाड़ी नहीं थे पीछे से, नहीं तो आती तो शायद और भी कोई ज्यादा मेजर इंसिडेंट हो सकता था. तो लकीली मैं लेफ्ट साइड में गिरा, मेरा पूरा ये जो है शोल्डर जो है पूरा डिसलोकेट हुआ. देन उसके बाद यहाँ पे भी स्क्रैचेस आए हैं, ये पाँव में स्क्रैचेस हैं, तो काफी कुछ तकलीफ. और अभी डॉक्टर ने बोला ऑलमोस्ट 3 हफ्ता आपको पूरा ऐसे ये सिचुएशन में रहना पड़ेगा.